आम्ही भातसा डॅमला चाललोय आणि आत्ता आहोत मुलुंड. चेक ना केला आणि ट्रॅफिक खूप वर्स्ट आहे. अप्रॉक्सिमेटली आम्हाला 2 तास वगैरे लागतील. माझ्या बरोबर आहे डॉमिनार वर श्रेयस कुलकर्णी आणि KTM ड्यूक 390 वरती अक्षय विरले. सो लेट्स स्टार्ट. आता ह्यांनी येताना काही ऍक्सिडेंट बघितले. मी जस्ट पास झालो आणि एक ऍक्सिडेंट झाला कदाचित मागे, त्यामुळे ट्रॅफिक अजून जास्त वाढलं. लेट्स सी पुढे काय काय आपल्याला ऍडव्हेंचर दिसतंय. बघूया आपल्याला पुढे काय 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 दिसतंय. ट्रॅफिक तर नक्कीच खूप जास्त आहे. भिवंडी पर्यंत तर शुअरली खूप जास्त ट्रॅफिक असणार आहे. अक्षय आणि श्रेयस मागे राहिले पुढे राहिले दोघे. प्रत्येक राईड वरती युजली मी पुढे जातो आणि मग कामक होते, कारण की थोडं थोडं हॉल्ट होतं. ते दोघं इंटरकॉमवर कनेक्टेड आहेत, मी नाही आहे. खूपच छान पाऊस चालू आहे. लोक युजली या पावसात बाहेर निघायला मदत नाही, पण बाईकसाठी हा पाऊस खूप बरा झाला. जी मजा आपण एक माहिती माझ्या डॅशकॅम मध्ये नक्की काय रेकॉर्ड होतंय, कारण की लास्ट टाइम जेव्हा मी रॉयल एनफिल्डच्या राईडवरती गेलेलो तेव्हा रेकॉर्डिंग नक्कीच खूप चांगले शॉट्स भेटले मला, नो डाऊट. बट प्रॉब्लेम काय झालेला की लेन्सच्या खाली एक पाण्याचा थेंब होता. त्या पाण्याच्या थेंबाने पॉसिबली सगळं डिस्टर्ब केले. सगळ्या शॉट्समध्ये सगळे व्हिज्युअल्स डिस्टर्ब केले. हे ट्रॅफिक आपल्याला नक्कीच भिवंडी नाक्यापर्यंत मिळणार आहे. युजली आम्ही सकाळी जेव्हा निघतो लवकर तेव्हा हे ट्रॅफिक आम्ही अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे आम्ही सकाळी लवकर निघतो. पण आज आम्हाला निघायला थोडासा लेट झालाय, त्यामुळे आम्हाला हे ट्रॅफिक एक्सपेक्टेड होतं.
हॅलो फ्रेंड्स, आता भातसा डॅमच्या इथे हा आहे स्पीअर डॅम चालू आहे ना. तर आम्ही डॅमवर तर नक्कीच जाऊ शकलो नाही, पण आम्ही एका छोट्याशा आम्ही म्हणून वॉटरफॉलच्या इथे आलो आहे. तुम्हाला नक्कीच दाखवू आम्ही तिथे वॉटरफॉल कसा आहे. चेक आणखी एक वेगळी आणि युनिक स्टाईल असते. कॉल क्रॉस करा. तर आम्ही आता चाललो आहे वॉटरफॉलच्या जवळ, म्हणजे तो छोटासा वॉटरफॉल आम्ही एक्सपिरियन्स करतो आहे. आम्हाला लीड करत आहे अक्षय विरले आणि मला फॉलो करतो आहे श्रेयस कुलकर्णी. ह्याची जंप तर तुम्ही पाहिलीच असेल, ती जंप परत कधी कोणाला जमायची अशी दिसत नाही. आपण वॉटरफॉलच्या जवळ आलो आहे. खाली बघा, खाली बघा, चालणं जरा टफ आहे. बंद कर बॅटरी ठेवतो. आता आपण आलो आहे भातसा डॅमच्या इथे. हा जो तुम्ही मागे बघताय तो पूर्ण डॅम आहे, खूप मोठा आहे. आपण एक व्हॅली बघितली होती गुगलमध्ये, ती आम्हाला व्हॅली शोधायची होती. इकडे गावातली दोन मुलं होती ज्यांना आम्ही विचारलं की ती व्हॅली कुठे आहे, तर मागे अजून एक लेफ्ट आहे. तर ही गावातली मुलं जी आमच्या बाजूने चालली आहे, तर ह्यांनी आम्हाला सांगितलं की तिकडे अजून एक कच्चा रस्ता जातो जो व्हॅलीकडे जातो. तर आपण तिकडे जाऊन बघूया की ती व्हॅली नक्की काय आहे, आणि ती मला वाटतं की तिथे फॅमिलीज टाईम स्पेंड करतात. तर आपण जाऊन बघूया की नक्की ती सेफ आहे का, कारण की इथे तर आता तुम्ही बघितलं तर कोणच नाही आहे. आणि डॅम जोपर्यंत फुल होत नाही तोपर्यंत ते पाणी सोडत नाही, त्यामुळे इथे अजून तरी सेफ वाटतं आहे. आणि खरंच छान जागा आहे, तर असं वाटत नाही की इथे काही रिस्क आहे. तो लेट्स गो.